तर गागा भटाला ती फार मोठी शिवी आहे. निर्णय न घेणाऱ्या लोकांना असणारा सत्ता देऊ नका एवढंच मी म्हणतोय होतोय. आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की त्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मनुस्मृतीला चॅलेंज उभं केलं, आलुतेदार बलुतेदार यांचं सैन्य उभं केलं आणि एक राज्य उभं केलं याचा असणारं 16व्या शतकातलं शैल्य हे आता 2024 मध्ये सुद्धा आरएसएस स्वतःच्या डोक्यामध्ये कॅरी करते. आपला चहा सांची चहा, संपर्क 9130061066. याचा मी असणारा निषेध करतो आणि या निमित्ताने आरएसएस आणि बीजेपी जो शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे हा मी असं म्हणेन एक फार मोठा अपमान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी असणारा माफी मागितली. तो मागणार नाहीत याची माझी खात्री आहे आणि त्याचं कारण असं आहे की ते झालं तर गागा भटाला ती फार मोठी शिवी आहे आणि म्हणून ते करणार नाहीत. ज्याला वेळ येईल त्याला सांगतो ना, तुम्ही का काळजी करताय, नका काळजी करू तुम्ही. मी भाषणात उल्लेख केला तो कोण आहे तो मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन, त्याची काळजी करू नका तुम्ही. हो ते दोन दिवसामध्ये थांबा, 48 थांबा, कशाला उगीच हे करत बसतो. तेही मी आपल्याला सांगतो काळजी करू नका, तेही मी आपल्याला सांगतो काळजी करू नका. आम्ही असणारा ओबीसीबरोबर दिले ना तुम्हाला आता देवेंद्रजी ब्रेकिंग. आम्ही असणारा ओबीसी बरोबर असणारा समझोता आमचा झालेला आहे. जिल्ह्या जिल्ह्यातल्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांच्या बरोबर समन्वय समित्या इलेक्शनच्या स्थापन झालेल्या आहेत, प्रचाराच्या झालेल्या आहेत. महाराष्ट्राभराचा आदिवासी जो आहे त्याची असं एकजूट आम्ही असं बांधतोय आणि कदाचित मुंबईमध्ये 9-10 तारखेला त्याचं अनाऊन्समेंटही होईल अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एकंदरीत आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो असं तुम्ही समजा. लातूरमध्ये आपण खटकेला प्रवेश केलेला आहे पक्षाने, माझं म्हणणं असं की उमेदवारी जी आहे ती पक्षाची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे ते डिसाइड करेल कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं. ते लोक करत असतात सर. एकीकडे आपण काँग्रेसला विरोध करताय, काँग्रेसनं जर मला सोबत घेतलं असतं हो बरोबर आहे असं. 120 नाही, मी असं म्हणालो 220 नाही, मी असं म्हणालो की त्यांनी जर आम्हाला घेतलं असतं आणि मी 8 महिन्यापूर्वी म्हणालो होतो की बीजेपीला आम्ही 220 वरती जाऊ दिलं नसतं. गरिबाला बरोबर घ्यायचं नाही याच्यासाठी काँग्रेसवाल्यांनी स्वतःची पंतप्रधान पदाची खुर्ची सुद्धा सोडायला तयार आहेत हे मी लोकांना समजावून सांगत. विधानसभेत जर आपल्याला आमची असं कमिटी जी आहे पक्षाची ती विचार करेल आणि त्याच्यावरती निर्णय घेईल. सर तुमची समाजाच्या संदर्भामध्ये शरद पवार ठोस भूमिका घेत नाही, जोरांगेच्या बोलण्यावर लक्ष देत नाही असं तुम्ही म्हणाला आणि तुम्ही असंही वक्तव्य केलेलं होतं की मराठा समाजाचे नेते आहेत त्यांना मतदान करू नये. हो मी असं केलं याचं कारण असं आहे की साध्या प्रश्नावरती जर निर्णय घेता येत नाही तर उद्या देशापुढे संकट उभं राहिलं ते काय निर्णय घेणार आहेत. निर्णय न घेणाऱ्या लोकांना असणारा सत्ता देऊ नका एवढंच मी म्हणतोय. विधानसभेसाठी राजकीय पक्षांसोबत चर्चा झाली. थँक्यू व्हेरी मच. चला.